ते दौंड तालुक्यातून दौंड तालुक्यातील बोरी भडकच्या सरपंचांनीच लोकशाहीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. बोरी भडक ग्रामपंचायतीचे सरपंच बाबूराव गजेशिव यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झालीय. एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर गजेशिव यांना जामिनावर सोडण्यात आलंय. याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रेवती पवार यांनी यवत पोलीस ठाण्यात केली होती. मी सौ रेवती रणजित पवार, बोरीभडक ग्रामपंचायत सदस्य. मी बाबूराव श्रीपती गजेशिव यांच्यावरती गुन्हा नोंदविला आहे. जेव्हा मी त्यांचे RTI खाली डॉक्युमेंट काढले तेव्हा माझ्या निदर्शनास आले की त्यांनी दोन्ही गावांमध्ये मतदान केलेले आहे. मतदान केल्यानंतर मी ते जे डॉक्युमेंट घेऊन यवत पोलीस स्टेशनला गेले. यवत पोलीस स्टेशननी मला कुठलीही मदत केली नाही. DYSP दौंड साहेबांकडे मी गेले, त्यांनी कुठलीही मला मदत केली नाही. म्हणून मी माननीय दौंड कोर्टात 156(3) ऑर्डर मागितली. त्याच्यावरती 156(3) ऑर्डर पास झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आणि तब्बल 9 महिन्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळून त्यांना जामिनावरती मुक्त आहेत. एक प्रकारे त्यांनी लोकशाहीची ही फसवणूकच केलेली आहे. अजून दोन गुन्हे त्यांच्या माझ्या निदर्शनास आल्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये मी दाद मागत आहे.